जखमांसाठी धक्कादायक तेवढी चिंताजनक अशी बातमी शनिवार पंचवीस एप्रिल रोजी पुढे आली शहरातील कोरोना बाधितांचा आकडा आज दुपटीने वाढला ज्यात नव्याने वीस व्यक्तींचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आधी चौदा रुग्णांवर उपचार सुरू होते शुक्रवारी रात्री उशिरा आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्यानंतर शनिवारी दुपारी यंत्रणेला हादविणारा पंधरा व त्यानंतर आणखी कोरोना बाधितांचा असा वीस जणांचा आकडा पुढे आला त्यामुळे शहरात आता कोरोनाग्रस्तांची संख्या चौतीस वर पोहोचली आहे यापूर्वी दहा रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे नव्याने आढळले हे सर्व वीस व्यक्ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड भरती होते आधी भरती असलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या ते थेट संपर्कात आले होते तसेच त्यांच्या तीन कुटुंबातील सदस्यांचा यात समावेश आहे शहरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने या भागाच्या सीमाबंदीचा बंदीचा परीख आता वाढविण्यात आलेला नगर आणि पवारपुरा या भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले कुटुंबातील सदस्य आता कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे या भागात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाहणी करून पुढील उपाययोजना ठरविल्या आहेत कोरोना बाधितांचे कुटुंबीय आणि त्यांचे शेजारी यांच्यावर लक्ष केंद्रित झालेले आहे या भागात नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आता विशेष वैद्यकीय चमू सर्वे करीत आहेत याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ शहर शुक्रवारी बारा पासून पुढे सोमवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना बाबतीतील आढावा बैठक यापुढे थेट प्रतिबंधित क्षेत्रातच घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता भोसा नाका चौकात बैठक घेण्यात आली ज्यात प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर परिसरात आरोग्य विभागाच्या अम्बुलन्स मधून सत्तर ते ऐंशी नागरिकांना ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले पवारपुरा व इंदिरानगर परिसर अतिशय गजबजलेला परिसर आहे दोन घरांच्या एकच भिंत आहे सार्वजनिक वावर हा गर्दीचा आहे या भागात जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांच्या कुटुंबियांची व शेजाऱ्यांची चिंता प्रशासनाला आहे पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पती पत्नी व कुटुंबियांना तब्बल तीस व्यक्ती वास्तव करीत असल्याने व याचप्रमाणे अन्य पॉझिटिव्ह व्यक्तींचे कुटुंब देखील मोठ्या संख्येचे असल्याने त्यांचा आपसात थेट संपर्क आलेला आहे त्यामुळेच कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती प्रशासनाला आहे जेथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला त्यांच्या घराशेजारचा परिसर सूक्ष्म नियोजन करून बंदिस्त करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे प्रतिबंधित भागातील अतिप्रतिबंधित भाग अशी विभागणी केली जात आहे याकरिता विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून विशेष पॅरेगंटिंग देखील केल्या जात आहे कोरोना विषाणूचा संसर्ग कुठल्याही परिस्थितीत या भागातून बाहेर होऊ नये या दृष्टीने ही विशेष योजना आहे